स्वप्नांना प्रयत्नांचे पंख लावून आणि गगनभरारीची उर्मी मुठीत घेऊन साकारला जातोय जिल्हा परिषद जालनाचा अभिनव उपक्रम अग्निपंख, यशोगाथा जिल्हा परिषद शाळांची। ही आहे मंठा तालुक्यातील छोटीशी वस्ती श्रीराम तांडा। इथले बरेचसे लोक हे ऊस तोडणी, वीटभट्टी किंवा इतर कामांसाठी रोजगाराच्या शोधात दरवर्षी स्थलांतर करतात। संसार चालवण्यासाठी पायाला भिंगरी बांधलेले हे सर्व कष्टकरी। असे असले तरी या लहानशा वस्तीने सर्व शिक्षण प्रेमीसाठी एक आदर्श घालून दिलेला आहे। कोविड महामारीच्या 2 वर्षांच्या शाळा बंद कालावधीतही येथील प्रत्येक मुलाचे शिक्षण मात्र सुरूच होते। शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया अधिक जोमाने सुरू झाली आणि पहिली दुसरीतील विद्यार्थी देखील मराठीचे स्पष्ट वाचन करू लागले। एक दिवस आई पोळ्या करीत होती, तुम्हाला ही पोळी करावी असे वाटत होते। यासाठी शाळेतील वाचन कट्टा हा अभिनव उपक्रम मोलाची भर टाकत आहे। आम्ही तर रोज बसतो वाचतो, याच्यामुळे मला पेपर पुस्तक वाचता येत। पहिली दुसरीतील विद्यार्थी अगदी इंग्रजीचे ही स्पष्ट वाचन करताना येथे दिसतात। अ हेड, अ पेठीन, अ पेठीन इन अ नेट। तसेच येथील विद्यार्थी गणिती क्रिया देखील आत्मविश्वास पूर्वक करत आहेत। मूलभूत क्रियेसोबतच पाडे, संख्येचे विस्तारित रूप येथील विद्यार्थी सहजपणे सांगतात। 29, 31, 32, 34, 35, 36, 37, 39, 41, 42, 44, 49, 50, 60, 61, 62, 63, 69, 80, बाळाची संख्या कोणती आहे? 36,520। याचा एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0। त्याची स्थानिक किंमत? 0। दशक स्थानचा? 2। त्याची स्थानिक किंमत? 20। शतक स्थानचा? 5। त्याची स्थानिक किंमत? 500। हजार स्थानचा? 6। त्याची स्थानिक किंमत? 6,000। 10,000 स्थानची? 3। त्याची स्थानिक किंमत? 30,000। विस्तारित रूप? 30,000 + 6,000 + 500 + 20 इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांना गणित शिकवताना सुरुवातीला 1 ते 20 अंकाचं वस्तूंच्या सहाय्यानं, एकक दशकच्या सहाय्यानं त्यांचं दृढीकरण केलं आणि 1 ते 20 अंकावर प्रत्येक क्रिया, बेरीज आणि वजाबाकी, त्याचबरोबर त्यांचा लहान मोठेपणा, त्यांचं विस्तारित रूप अशा संकल्पना त्यांच्या मध्ये रुजवल्या आणि त्यानंतर मग पुढे पुढे जात असताना नोटांच्या सहाय्यानं दशक पाट्या, दशक दांडे, सुट्टे एकक यांच्या सहाय्यानं त्यांच्यामध्ये संख्याज्ञानाचं दृढीकरण केलेलं आहे। त्यामुळं 1-1.5 महिन्यामध्येच दुसरीची मुले 5 अंकी संख्यांचं वाचन करत आहेत। त्याचबरोबर त्यावरच्या ज्या मूलभूत क्रिया आहेत त्या सुद्धा अतिशय छान पद्धतीनं ते करत आहेत। विद्यार्थी स्वयंअध्ययन गटाच्या माध्यमातून स्वतः शिक्षण घेत आहेत। शिक्षक हे फक्त सुलभकाच्या भूमिकेत या ठिकाणी शैक्षणिक कार्य करतात। प्रत्येक मूल समजून घेऊन त्यांच्या समस्येवर काम केले जात आहे। आजूबाजूच्या परिसरातील तसेच तालुक्याच्या ठिकाणाहून देखील विद्यार्थी श्रीराम तांडा शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत आहेत। या शाळेमध्ये आजूबाजूच्या 14 ते 15 गावातून 20 किलोमीटर अंतरावरून 110 मुले शिक्षण घेण्यासाठी येत आहेत। वाटूरवरून शिकण्यासाठी श्रीराम तांडा येथे येते। आम्हाला कुडे सर शिकवतात। आमच्या शाळेत शैक्षणिक साहित्या आधारे शिकवले जाते व खेळाच्या आधारे सुद्धा शिकवतात। मला माझी शाळा खूप आवडते। आमच्या वतीनं जेवढं होईल तेवढं आम्ही शाळेसाठी धडपड करतो आणि याच आमचं गावाचं शाळेचं नाव मोठं होत आहे, एवढंच आम्हाला अभिमान आहे। यापूर्वी मात्र शाळा व गावाची परिस्थिती फार बिकट होती। श्रीराम तांडा शाळेत सुरुवातीच्या काळात अनेक समस्या होत्या, जसे की बोलीभाषा बंजारा, शिक्षणातील उदासीनता, व्यसनाधीनता, मुलींच्या शिक्षणाविषयी अनास्था, अंधश्रद्धा, बेरोजगारी, पालकांचे स्थलांतर, भौतिक सुविधेचा अभाव अशा असंख्य समस्यांवर शाळेचे मुख्याध्यापक जगदीश कुडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने मात केली आहे। शाळा बाह्य व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून 100% विद्यार्थी स्थलांतर रोखून आश्वासक कार्य येथे उभे केले आहे।
गाव समृद्ध तर शाळा समृद्ध या प्रेरणादायी उपक्रमाद्वारे येथील शिक्षकांनी पालकांचे प्रबोधन करून प्रत्येक मूल शाळेत आणले. श्रीराम तांडा गावातील पालकांचा मुख्य व्यवसाय शेती कसली मोलमजुरी करणे हाच आहे. जवळपास 70-80% लोकांना मोलमजुरीसाठी रोजगारासाठी दिवाळीच्या नंतर इतरत्र भटकावं लागते आणि मग स्थलांतराचं प्रमाण या गावामध्ये पालकाचं जास्त आहे. परंतु पालकाचं स्थलांतर होत असताना विद्यार्थ्याचं स्थलांतर होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व पटवून शाळेत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून गुणवत्ता किती महत्वाची आहे, शिक्षण किती महत्वाचं आहे पालकांना पटवून दिल्यानंतर पालकांच्या सहकार्यांनी गावामध्येच मुलांना स्थलांतरित पालकांच्या मुलांना पालकाकडे राहण्याची व्यवस्था केली आणि 100% पालका विद्यार्थ्याचं स्थलांतर रोखण्यामध्ये श्रीराम तांडा शाळा यशस्वी झाली. शाळेत पाठवण्यासाठी गावातले सर इथे आले होते भेटायला. शाळा मुलांचं त्यांनी परिस्थिती पाहिली, त्यांच्या हातात वीड घेतली, त्यांना वही दिली हातामध्ये. ते सर बोलले की शाळेमध्ये या तुम्ही, शाळेचं नुकसान करू नका, मुलांना पाठवून द्या शाळेमध्ये. मग आम्ही आता रोज शाळेमध्ये पाठवतो मुलांना. मुले शाळेत यायला लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविले गेले. मराठी, गणित, इंग्रजी या विषयात मुले अगदी तरबेज बनली. यामुळे गावातील पालकांना आनंद झाला, त्यांना शाळेबद्दल कौतुक वाटू लागले आणि त्यामुळेच पालकवर्ग गावकऱ्यांनी शाळेला भरीव सहकार्य केले. आपण गरमीतून पोरा मुलांना शिकविलं, त्यांचं डीएड पण झालं, मजूर करून शिकविलेलं आहे मुलाला. पालक शाळेतील कोणते विविध उपक्रम असन त्या उपक्रमामध्ये स्वतःहून सहभाग होतात, शाळेला मदत करतात आणि शिक्षकाला सुद्धा मदत करतात. त्यामुळं पालकाचा 100% सहभाग या शाळेसाठी उपयोगी होतो. तालुका, जिल्हा, राज्यभर शाळेचे विद्यार्थ्यांचे कौतुक व्हायला लागले. मुख्याध्यापक जगदीश कुडे यांचे कार्य राज्यस्तरावर वाखाणले गेले. या प्रेरणादायी शैक्षणिक कार्याची दखल घेऊन जानेवारी 2017 राज्यातील प्रथम बालरक्षक म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे. या आणि अशा सकारात्मक बदलामुळे जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला असून आता जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेशित होत आहे. ही शाळा इतर शाळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात काही शंकाच नाही. अग्निपंख या सदरामध्ये असाच चालू राहील उपक्रमशील शाळांच्या यशोगाथांचा प्रवास.